शहराजवळ असणाऱ्या मोजे शेळकेवाडी सोनगाव येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोकांच्या मृत्यूनंतरही ससे होलबट चालू आहे. गावाला स्वतःची स्मशानभूमी नसल्याने दुसऱ्या गावात जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. सोनगावच्या सरपंचाच्या सहकार्याने त्यांच्या स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्कार केल्यानंतर निसर्गाच्या कोपामुळे मृतदेह अर्धव जळवलेला असताना नदीचे पाणी वाढल्याने मृतदेह वाहून गेला. अर्धवट व्यवस्थेत जळालेल्या मृतदेहास नागरिकांनी पुन्हा वाहत्या पाण्यातून बाहेर काढून अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने शेळकेवाडी येथील जनता संतप्त झालेली आहे. या गोष्टीस प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत गावाला हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची व तसेच मृत्यूनंतर होणाऱ्या विटंबना टाळण्याची मागणी होत आहे. आम्हाला स्मशानभूमी नाही, आम्ही दुसऱ्याच्या गावच्या स्मशानभूमीत आलो तरी पाण्याची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांच्या काय करायचं ती आता मयत झालेलं निम्म मयत आम्ही परत हे करत आहे. बोल की अक्षरशः विटंबन आहे. जे प्रेत आम्ही जाळलेलो होतो ते अर्धवट प्रवाह वाढल्यामुळं ते प्रेत आम्हाला अर्धवट अवस्थेत बाहेर काढायला लागला आणि वरती यायचं आमच्या वेळ आलेले. आम्ही प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती करतो की आमचा कायमस्वरूपी या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा एवढी आम्ही तुम्हाला विनंती करतो. नमस्कार. ही शेळकेवाडीकरांची प्रत्येक पावसाळ्यात असणारी विटंबना म्हणजे मृतदेह डेड बॉडीची ही विटंबना. आज एक आमच्या गावातील व्यक्ती गोरखनाथ महादेव शेळके आजारी असल्यामुळे मयत झाले. आज गावची अशी अवस्था आहे की गावाला स्मशानभूमी नाही. स्मशानभूमी नसल्यामुळं आज आम्ही सोनगावचे सरपंच पांडुरंग लावडकर यांना विनंती करून की आमच्या इकडचं प्रयत्न तुमच्या इथं स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी आम्हाला परवानगी द्या. तर त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला मयत जाळण्याची परवानगी इथं या ठिकाणी दिलेली आहे. परवानगी दिलेली आहे पण तरीसुद्धा आता ही नैसर्गिक आपत्ती आहे. पाणी नदीच्या पात्राचं वाढत आहे आणि ते सोनगावच्या स्मशानभूमीतसुद्धा पाणी भरपूर प्रमाणात आल्यामुळं अर्धवट जळालेलं चिता ही परत वर काढून आम्हाला एका कोपऱ्यामध्ये आत्ता विधी करायची वेळ आलेली आहे. तर आमची एक शेळकेवाडीकरांच्याकडून एक विनंती आहे प्रशासनास की या गोष्टीला कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा. आम्हाला एक स्मशानभूमी आम्हाला त्यासाठी जागा ही प्रशासनानं आम्हाला उपलब्ध करून द्यावी एक शेळकेवाडीकरांच्याकडून मागणी आहे आमची.